आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त संभाजी आरमार यांच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्यांच्या वतीने रक्तदान करून महाराजांना अभिवादन करण्यात आलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त संभाजी आरमारच्या पदाधिकारी सदस्यांनी आज रक्तदान केलं आणि महाराजांना अभिवादन केलं। प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांना संभाजी आरमारच्या संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी पुष्पहार अर्पण केलं। त्यानंतर कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। यावेळी लोकप्रिय गायक चंद्रकांत शिंदे, रूपश्री येवलेकर मॅडम, डॉक्टर अनिल हुलसुरकर महिंद्रा फायनान्सचे नितीन सोमवंशी, दयानंद माने, प्रमोद भोसले, यशवंत बिराजदार, प्रकाश डांगे, गजानन जमदाडे, अनंत नील, प्रमोद जगताप, राहुल यमगर, ज्ञानेश्वर डोंबाळे, राजशेखर भोरेगाव, वासुदेव होनकोंबडे, सुधाकर करनकोट, राजू रच्चा, व्यंकटेश मद्राल, सागर दासी, अक्षय अचुगटला आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। आता आहे मग मजबूत दणका, एका एकाचं मोडलं मन का, असा संभाजी आरमारचा दणका आहे, संभाजी आरमारचा दणका। आणि साहेब वगैरे एक शेर बोलू शकतो, सागर की लहरे लहराने से कभी कम नाही होगी, सूरज की किरणे जमी पे गिरने से कभी बंद नाही होगी। और डांगे साहब, आपका हाथ इन जनताओं के सर पर हो तो मौत भी जन्नत से कम होगी। गोर गरिबांना मोफत कसं रक्त देता येईल या उद्देशाने संभाजी आरमार संघटनेच्या स्थापनेपासून रक्तदान शिबिराचं आयोजन करत असते। छत्रपती संभाजी महाराजांनी या देशातील मातीसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी, आपल्या अस्मितेसाठी, या भारत देशाच्या अस्मितेसाठी आपल्या प्राणाचं बलिदान केलं आणि शेवटचा रक्ताचा थेंबही या मातीसाठी समर्पित केला। संभाजी आरमार त्यांच्या विचारावर काम करत असताना छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान प्रमाण मानून त्यांना रक्तदान करून मानवंदना देण्याच्या उद्देशाने आज आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल।